असं चार महिन्यात काय झालं होतं की जे एकनाथ खडसेनी सांगितलं की त्यांच्यावरती जबाबदारी सोपव पो, सोपवली गेली कारण सगळेजण मी नाही मी नाही तू कर तू कर तू कर मी नाही तू कर कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची आणि इकडे तर वाघ आहे की अब बालासाहेब तो नाही रे उद्धव कुछ कर नाही सकता और शिवसेनेक उद्धव के साथ जा नाही सकते अब समय हे शिवसेना को खतम करू आजपर्यंत शिवसेनेच्या जोरावरती जे मोठे झाले आणि शिवसेनेला संफल निघालेत मुळामध्ये शिवसेनेच्या ताकदीमुळे तुम्ही जे मोठे झालात शिवसेनेची ताकद अजून तुम्हाला कळलेली नाहीये शिवसेनेची ताकदच कळलेली नाहीये तुम्ही काय घेऊन गेलात वरवरचा फेस घेऊन गेला पण मूळ जे आहे मुळ वरची आलेली फुलंकारायची तुम्ही तोडली असाल पण मुळ माझी अजूनही घट्ट आहेत आणि मुळ जोपर्यंत घट्ट आहेत तोपर्यंत कोणी मुळावरती येऊ दे एक गाव दोन तुकडे करायला आम्ही समर्थ आहोत तो काय प्रश्नच येत नाही दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मला जे काही बोलायचं ते मी बरस बोललेलो आहे पण एक गोष्ट मुद्दाम तुम्हाला सांगायची कारण आपण असे कधी तसे भेटलो नाहीयेत की साधारणतः दोन हजार चौदा पासून जी आपली वाटचाल सुरू झाली दोन हजार बारा पासून म्हणा दोन हजार बाराला बाळासाहेब आपल्यातनं त्यांना वाटतं गेले पण ते गेलेले नाहीत तुमच्या सगळ्यांमध्ये बाळासाहेब आहेत दोन हजार चौदाची लोकसभा जी झाली त्या लोक दोन हजार चौदाच्या लोकसभेत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती होती झाले पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी नरे पंतप्रधान झाले तेव्हा आणि एक थोडस मी परवा मेळाव्यात बोललो की आम्ही सगळे वेडगळ एकत्र होऊन राष्ट्रपतींकडे गेलो की हाच आमचा नेता बरेच वर्षांनंतर जवळपास तीस वर्षांनंतर आपल्या देशामध्ये एका पक्षाचं बहुमत असलेलं सरकार हे दोन हजार चौदा साली आलं कोणाला काही कल्पना नव्हती येत होतं आलं मी काही त्यांच्याकडे मागायला गेलो नव्हतो कोणतं मंत्रीपद आपल्याला पाहिजे त्या रात्री मी दिल्लीमध्ये थांबलो होतो माझ्या त्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर गोपीनाथ मुंडे सुद्धा भेटले आणि त्यांना गराडा घातला होता सगळ्यांनी कोणतं मंत्रिपद कोणतं काय माहिती कोणाला आम्ही खरं म्हणजे कोणाला विश्वास बसत नव्हता की आपण जिंकलोत कोणालाच माहित नव्हतं आणि काय मागणार कोणाकडे काय मागण्यासाठी मुळामध्ये आपण लढलोच नव्हतो कारण अटलजी जेव्हा हो पंतप्रधान झाले तेरा दिवसाचं सरकार होतं तेव्हा मी स्वतः साक्ष आहे शिवसेना प्रमुखांना अटलजींचा फोन आला होता आणि तेव्हा ते मी म्हंटल ना मिलीजुली सरकार सगळ्यांना सामावून घ्यायचं होतं वाजपेयीने सांगले की बालासाहेब अभि तो मी आपको एकी मिनिस्ट्री दे सकता सगता आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगले की अटलजी मला एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल पहिलं तुम्ही खुर्चीत बसा पहिलं तुम्ही बसा तुम्ही आज आपलं सरकार तिकडे येणं गरजेचं आहे तसंच आपण कुठे काय मोदींकडे मागितलं नाही दुसऱ्याविषयी सकाळी टेलिव्हिजनवरती बघितलं काय ते अवजड खात अवजड उद्योग त्या उद्योग त्या उद्योगामध्ये त्या अवजड उद्योग खातात काय ते अरविंद तुम्हाला सांगतील पण संपूर्ण बोगस खात त्यावेळेला ते दिलं पुन्हा एकोणीस साली सुद्धा तेच झालं पण चौदाची लोकसभा झाल्यानंतर असं चार महिन्यात काय झालं होतं की जे एकनाथ खडसेनी सांगितलं की त्यांच्यावरती जबाबदारी सोपव पो, सोपवली गेली कारण सगळेजण मी नाही मी नाही तू कर तू कर तू कर मी नाही तू कर कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची आणि इकड तर वाघ आहे मांजराच्या गळ्यात घंटा न बांधतायत तर वाघाच्या गळ्यात कोण भिमत्री आहे बांधायला येण्याची मग ते खडसेंवरती सांगितलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवाचा शेवटचा दिवस मी तुळजापूर भवानीच्या दर्शनाला गेलो होतो तिथे दर्शन करून आल्यानंतर संध्याकाळी साधारणतः याच सुमारस अचानक खडसेंचा फोन आला मला म्हणाले उद्धवजी आता आपलं काही जमेल असं वाटत नाही म्हटलं का काय झालं आपलं जवळपास तर सगळं झाले थोड्याशा जागा इकडे तिकडे आहेत आज रात्र आहेत उद्याचा दिवस आहे बसून संपून टाकू नाही म्हणे आम्ही ठरवलं आहे आता काही आपण एकत्र राहायचं नाही ठीक आहे मग त्यावेळेला काय घडलं होतं असं आज जे सांगतायत की शिवसेना काँग्रेसबरोबर गेली म्हणून शिवसेनेची काँग्रेस झाली मग शिवसेना तीस वर्ष भाजपसोबत होती म्हणून काही शिवसेनेची भाजपा झाली हा एवढा निवडटपणा मला नाही शिकवला माझ्या आईवडिलांनी आणि आजोबांनी पण तेव्हा युती तोडण्यात आली आणि नंतर एक जबाबदार नेते भाजपाचे आपली युती तेव्हा तुटलेली होती विधानसभेची मधल्या काळात एक महिना आपला युती शिवाय गेला हे आता तिकडे जाऊन बसलेत त्यांनाच मी विरोधी पक्षनेते पद केलं होतं दिलं होतं कारण सगळे जे काही येत होतं ते त्यांनाच देत होतो तो जो काही काळ होता त्या काळामध्ये एक व्यक्ती मला भेटली आणि त्यांनी मला सांगितले की उद्धवजी पहिलं तर मला तुमचं अभिनंदन करू द्या म्हटलं काय झालं नाही म्हणे सांगायला काहीतरी वाटतं पण विधानसभेच्या वेळेला दिल्लीमध्ये आमची जी चर्चा होत होती तेव्हा सगळं आमच्या वर्तुळा अशी चर्चा होती की आप बालासाहेब तो नाही रे उद्धव कुछ कर नाही सकता और शिवसेनेक उद्धव के साथ जा नाही सकते अपसमय हे शिवसेना को खतम करो म्हटलं तुमच्या पिढ्या उतरल्या पाहिजेत खतम करायला आणि त्याच्यानंतर युती झाली आपली मग पुन्हा तेच पुढचा इतिहास मी काय तुम्हाला सांगत बसत नाही कारण तो अनेकदा सांगितलेला अमित कशी आले आणि कसं काय झालं वगैरे वगैरे पण दोन हजार चौदाला आपल्याला संपवायला निघाले दोन हजार एकोणीसला आपल्या अशी त्यांनी गद्दारी केली किंवा विश्वासघात केला आणि नायलाज म्हणून मग त्यांना धडा शिकवण्यासाठी कारण हिंदुत्वाचं पेटंट हे काय भाजपाने घेतलेलं नाही अजिबात नाही मी तर असं म्हणेन जे दसऱ्या मेळाव्यात मी बोललो होतो की दरवेळेला संकट आलं की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो तशीच दिशा एकोणीशे सत्त्याऐंशी साली शिवसेना प्रमुखांनी देशाला दाखवली ती हिंदुत्वाची दिशा पार्ल्याची जी पोटनिवडणूक झाली तुम्ही सगळे सांगा ज्येष्ठ आहात सगळे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सगळा इतिहास पाहिलेला आहात नाही नाही रमेश प्रभूंची आहेच पण त्याच्या आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकली गेलेली एक तरी निवडणूक मला दाखवा लढली गे गेलेली नाही जिंकली गेलेली आणि सत्याऐंशी सालापर्यंत भारतीय जनता पक्ष काय करत होता गांधीवादी समाजवाद पण दे आपल्या शिवसेना प्रमुखाने म्हणजे महाराष्ट्रांनी देशाला दिशा दाखवली की अरे हिंदुत्वाकडे जायला पाहिजे आणि मग भारतीय जनता पक्ष आपल्यासोबत आला युती केली सगळं केलं त्यांच्या त्याच्या आधी त्यांचे खासदार किती होते दोन मग ऐंशी झाले एकशे ऐंशी झाले आणि मग करत 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 हे बोडक्यावरती बसले बसले ना मग दोन हजार चौदा साली नाही जमलं एकोणीस साली नाही जमलं आता तर त्यांनी शिवसेना पक्ष नुसता फोडला नाही तर चोरायचा प्रयत्न करतायत म्हणजे शिवसेना मुळामध्ये शिल्लकच ठेवायची नाही कारण यांचं जे गद्दार आहे त्यांचं भवितव्य सगळ्यांना माहिती आहे उद्या अपात्र होणार आहेत अपात्र झाल्यानंतर करणार काय म्हणजे शिवसेना नष्ट करून टाकायची चोरायची नाही शिवसेना नष्ट करून टाकायची इथपर्यंत हे मुळावरती आल्यानंतर मग मी जे वागतो आहे ते बरोबर का चूक हे तुम्ही मला